的吹的风啊，शब्द शब्द आठवे हो सूरतेच चेरिता गीत उमटले नवे सूरतेच चेरिता गीत उमटले नवे आज लाभले सखी सुख जे मला हवे हो सूरतेच चेरिता la 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 ho 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 wow। अरे क्या बात है, वाह। आज आपल्या राजयोगचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं, नाही फारच कमाल। सचिन सर, राजयोग। हो सर। खूप छान अशी गोड आठवण करून दिलीस तू। थँक यू। तुझ्या चित्रपटातलं गाणं आता गायलंस, तो चित्रपट माझ्या वडिलांनी प्रोड्यूस केला होता आणि हे गाणं फक्त रेकॉर्डच माझ्या समोर नाही झालं तर हे गाणं बांधलं पण गेलं माझ्या समोरच। बॉम्बे लॅब मध्ये हे गाणं रेकॉर्ड झालं होतं माझ्या समोर आणि ती सुंदर आठवण तू मला आता परत करून दिलीस आणि अतिशय सुंदर सादरीकरण तुझं झालं आणि हे गाणं गायल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे। थँक्यू सर। हा, खूप छान गायलास। आनंदजी, कसं वाटलं आमच्या राजयोगचं गाणं? आता तुझा आवाज मला वाटतं फुटायला लागलाय। 13-14 वर्षाचा असशील तू? हो सर, 13 वर्षाचा। तुझ्या आवाजामध्ये असा जाडपणा मला येतोय, कारण त्यामुळं काय होतं की यामध्ये आवाज एकतर खराब होतो आणि जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिले तर चांगलाही होतो। म्हणजे वाहता मळा गाता गळा, ज्याप्रमाणे आपण जर पडीक जमीन जर तशीच ठेवली तर त्याच्यामध्ये मग ते घास फूस म्हणजे गवत तण उगवायला सुरुवात होते। त्याप्रमाणे आपण जर गात राहिलो तर ते जशी जमीन आपण पिकवत राहतो वर्षानुवर्षे त्याच्यामध्ये कसदार धान्य आपण उगवतो, त्याप्रमाणे आपण आपल्या आवाजाला रियाज देऊन त्याच्यावरती मेहनत करून जर तुम्ही त्याला जास्तीत जास्त परिपक्व केलं तर तो आवाज तुमचा स्थिर राहतो, ज्याप्रमाणे पहिला होता तसाच राहतो। आणि म्हणून म्हणतो की तू प्रॅक्टिसवर जास्तीत जास्त भार दे, जोर दे, जेणेकरून तुझा आवाज स्थिरच राहील आणि चांगला गाशीन पुढेही। थँक्यू। आनंदजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। आत्ता जसं राजयोगच्या आवाजाबद्दल तुम्ही सांगितलं तसं आमच्या आदर्श दादाच्या आवाजाबरोबर असं काही घडलं होतं का? म्हणजे आवाज बदलत असताना त्याला किती प्रॅक्टिस करावी लागली असेल हे आमच्या राजयोगला पण जाणून घ्यायचंय। भरपूर। माझं भाग्य आहे की आदर्श सारखा मुलगा मला लाभला। वा, ज्या माझ्या गोष्टी म्हणजे जे काही माझी स्वप्न होती ती सगळी आदर्शने पूर्ण केलेली आहे। मला हिंदीत गायचं होतं, आदर्श हिंदीमध्ये गायला। मला जो पुरस्कार नाही मिळू शकला, माझ्या वडिलांना नाही मिळाला, तो पुरस्कार आदर्शला मिळाला। वा, आणि इतक्या लहान वयात। आणि जास्तीत जास्त त्याला आशीर्वाद माझे वडील प्रल्हाद शिंदे यांचा होता। ज्यावेळेला आदर्शनी गाणं गायलं त्यावेळेला माझ्या वडिलांनी हे सांगितलं, तुम्ही माझं नाव नाही चालवणार, माझं नाव आदर्श चालू। क्या बात है। आदर्श दादा, मलाही आठवतंय की मी तुझ्या वयाचा असताना माझाही गळा फुटत होता आणि माझा तर वरचा सा पण काळीएकचा सा लागत नव्हतं रे माझा, म्हणजे इतका घसा बसायचा, लवकर पटकन बसायचा। तर त्या दरम्यान त्यांनी मला एकच सांगितलं होतं की रियाज करत राहा। तर तेच त्यांनी तुला पण सांगितलं, मला आज मीच लहान झाल्यासारखं वाटतोय की हेच शब्द होते त्यांचे मला त्या वयात। मला खात्री आहे मित्रांनो, हा स्टार प्रवाहाचा मंच आहे, याच मंचावर मी पण 11 वर्षापूर्वी अशाच मंचावरती
स्टार प्रभाच्याच कार्यक्रमात आता होऊन जाऊ द्या म्हणून एक रियालिटी शो होता, त्या कार्यक्रमात मी भाग घेतला होता आणि त्या कार्यक्रमाचा मी विनर होतो 11 वर्षापूर्वी आणि आज मी तुमच्यासमोर इथे बसलोय. क्या बात है, वाह. तर मला एवढंच वाटतं की स्टार प्रवाहने भरपूर दिलंय मला, पण खूप मेहनत माझ्यावरती पण त्यावेळेचे मेंटोर्स होते, जजेस होते, सगळ्यांनी घेतली होती. आज आम्ही पण कुठेतरी पुढच्या स्टेशनला आहोत आणि तुम्ही मागच्या स्टेशनला आहात आणि आम्ही तुम्हाला सांगतोय की त्या पुढच्या स्टेशनपर्यंत कसं पोहोचायचं, एवढंच सांगतोय आम्ही तुम्हाला. तर त्याच्यावरती काम करा. राजयोग, तू कडक गायलास, मला तुझं गाणं आवडतं, कारण तू पहिल्यांदा आल्या आल्याच मला जे चकित केलं होतंस तेव्हाच मी म्हटलं होतं राजयोग मला तुझं गाणं खूप आवडलंय, तसंच मला पण आत्ता पण म्हणायचं वाटतं राजयोग मला तुझं गाणं खूप आवडलंय. थँक्यू सो मच. वा वा वा, जोरदार टाळ्या आपल्या राजयोग साठी. आहा.